अपडेट हुए हैं। आइए सुने मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली। या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला। विरोधी पक्षांना उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्यास राज्य सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितलं। इतर मागासवर्गीयांचं आरक्षण, स्पर्धात्मक परीक्षांमधली अनियमितता, वीज पुरवठ्याचं खंडीकरण, राज्य परिवहन महामंडळाचा संप, कोविड-19 सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, तसंच विदेशी मद्यांवरच्या उत्पादन शुल्क कपातीबाबतच्या प्रश्नांचं उत्तर देण्यास सरकार तयार असल्याचं पवार म्हणाले। दरम्यान आता विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। पेपरफुटीबाबत चौकशीची मागणी यावेळी त्यांच्यातर्फे करण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यात 48 ग्रामपंचायतींच्या 61 पदांसाठी मंगळवारी मतदान पार पडलं। जिल्ह्यात सरासरी 71.13% मतदान झालं। तसंच 123 उमेदवारांचं भाग्य मतदान यंत्रात बंद झालं असून आज मतमोजणी होणार आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद केरळच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर काल कन्नूर इथं पोहोचले। कोची इथं दक्षिणी नौदल कमांडनं आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। कोची बंदरामध्ये ते नौदलाची प्रात्यक्षिक पाहतील आणि INS विक्रांत सेलला राष्ट्रपती भेट देतील। कोणत्याही संकटात भारत बिमस्टेक देशांच्या सहकार्यासाठी कटिबद्ध असेल अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल पुण्यात दिली। बिमस्टेक देशांच्या सदस्य राष्ट्रांसाठी मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव म्हणजेच PAN-X 21 राजनाथ सिंग यांनी उपस्थिती लावली, त्यावेळी ते बोलत होते। लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला। PAN-X 21 या सरावामुळे चक्रीवादळ, भूकंप आणि कोरोना यासारख्या संकटांना सामोरं जाण्यासाठी सहकार्य आणि सामंजस्य निर्माण होण्यास मदत होईल असंही सिंग म्हणाले। बालविवाह प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2021 काल संसदेत विरोधकांच्या गदारोळातच महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सादर केलं। या विधेयकामध्ये सर्व धर्माच्या मुलींच्या विवाहाचं कायदेशीर वय 21 वर्ष करण्याची तरतूद आहे। केंद्र सरकारनं गेल्या 7 वर्षात सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केली आहे। ही यंत्रणा पोलीस चौकी स्तरापर्यंत पोहोचवली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं। सायबर गुन्हे, धोके, आव्हान आणि प्रतिसाद या विषयावर गृहमंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।